तडीचा डाव सुरू झाला आहे अभिजित पाटलांच्या विठ्ठल कारखान्यावर. कारण म्हणजे कारवाई झाली नेमकं प्रचाराची रणधुमाळी सुरू होती त्याच वेळेस कारवाई झाली. मी सुरुवातीला सांगितलं होतं की जसे यांच्या पायाखालची वाळू घसरत जाईल, इलेक्शनचा टेम्पो चढत जाईल, तसे खूप घसरणार आहेत. कालचे जर यांच्या लोकांची भाषणं बघितली अत्यंत खालच्या पातळीला जाऊन यांनी भाषणं सुरू केलेले आहेत. अजून यांना त्याचा शिखर गाठायचा आहे, कोणत्या लेवलला ही भाषणं जातील आणि काय ताळतंत्र सोडतील. एकीकडं म्हणायचं की सुसंस्कृत पक्ष, सुसंस्कृत पक्षाची लक्षणं आता दिसून यायला लागलेली आहेत. आणि मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो, विठ्ठल कारखाना एकाला वर्षी अवदुंबर अण्णांनी उभा केला आहे, वसंतराव काळेंनी चालवला आहे, त्याच पद्धतीनं भारत बालकेसाहेबांनी चालवलेलं आहे आणि आज अभिजित दादा चालवत आहेत. सहकार ही चेअरमन किंवा संचालकाची संस्था नाही, ही सर्वसामान्य सभासदाची संस्था आहे. आणि सभासदांनी निवडून दिलेली बॉडी ही विश्वासाने दिलेली आहे, ती काही पैसे देऊन निवडून आलेली बॉडी नसते. एक विश्वास ही आपला माणूस संस्था नीट चालवल, पुढं नेईल, चांगलं करेल, भलं करेल या हेतूनं शेतकऱ्यांनी निवडून दिलेली असते. ह्यांच्या मागं कोण येत नाही आहे, माणसं पवारसाहेबांच्या मागं ठामपणाने उभा राहायला लागलेले आहेत. म्हणून अशा प्रकारच्या भीती दाखवायच्या, कारवाया करायच्या. मी थोडीफार माहिती अभिजितबाबांकडून गेला आठवडाभर, अभिजितबाबा बेचैन होते की कारखाना जपतो आहे माझा, शेतकऱ्यांच्या बिलांचं काय होणार, शेतकऱ्यांचा कारखाना कसं हे होणार. एकीकडून तुम्ही डोक्यावर बंदूक लावायची आणि एकीकडे पाठिंबा दे म्हणायचं, असं चालणार नाही. आणि आपण जर पाहिलं आत्तापर्यंत इथेनॉलला बंदी होती, इथेनॉलची जर बंदी लावली नसती केंद्र शासनाने, आज उठवली ती बंदी, काल का आज उठवली बंदी, ती बंदी मागं उठवली असती तर आत्तापर्यंत बँकेचे पैसे देऊन झाले असते अभिजितबाबांकडून. त्यामुळं एकदम रडीचा डाव आहे आणि अजून ह्यांना खूप रडायचं आहे. आणि मी एवढंच सांगेन की माढा लोकसभा मतदारसंघ असेल, सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा अख्खा महाराष्ट्र असेल, ह्यांना खूप रडवणार आहे. यांच्या ह्यांना कळणार नाही जनता काय करणार आहे ती. आणि अलीकडे जर बघितलं आपण उमेदवार जे उभे राहिलेले आहेत, हे स्वतः उमेदवारांनी उभं राहण्यापेक्षा जनतेने उमेदवार उभे केलेले आहेत. आपल्याबद्दल मोठं षडयंत्र सुरू असल्याचं कळत आहे काय तुमच्यावरती? 302 नाही माझ्यावर असा काय केला की भयानबी अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हो का, फेमसच त्यासाठी ती, त्यांना मैदानात उतरून कुस्ती खेळायची सवय नाही, अशा सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन लढायची सवय. पवारसाहेबांचे फोन यायला लागलेत मला तिकडे जायला.